ट्रॅव्हल ब्लॉग नाही आहे. आणि आपल्याकडे आजचा जो ब्लॉग असणार आहे तो आहे ॲक्च्युली अळूवडीचा. आणि आपल्याकडे बरीचशी पानं आपल्या घरातच आपण गावावरून आणून लावलेली. सो तर मी ठरवलं की आज आपण अळूवडीचा प्लॅन करूया आणि तो तुमच्याबरोबर शेअर करूया. तर त्याची आज मी तुम्हाला पूर्ण रेसिपी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि तो तुम्हाला खूप आवडेल. सो प्लीज तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. तर आजच्या आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करत आहोत अळूवडीच्या पानांपासून. तर मित्रांनो, आता ही अळूवडीची पानं मी आता काढली आहेत आणि ती आता धुवून मी साफ करून घेतो आहे. का आता त्याच्यावरती काही धूळ वगैरे असेल तर म्हणून आम्ही धुवून घेऊन आता साफ करत आहोत. आपण ह्याची जाडसर डेट आहे ते आपण वरच्यावर काढून घेतोय. मग असे केल्याने आपल्याला ते रोल करायला खूप चांगलं पडतं म्हणून आता आपण ते काढून घेतोय. आपल्या अळूवडीसाठी लागणारं साहित्य आहे हे एक वाटी चण्याचं पीठ आहे, त्यानंतर तांदळाचं पीठ घेतले, 100 ग्रॅम चिंच घेतले, चवीनुसार गूळ घेणार आहोत, त्यानंतर एक वाटी तीळ आहे, त्यानंतर इथे आहेत मसाले आणि त्यानंतर आपल्याला हवी तेवढी आपण कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर या आहेत लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि त्यानंतर 1.5 लिंबाचा आपण रस काढून घेतला आहे आणि इथे 3 ते 4 मिरच्या घेऊन अद्रक आपल्याला चवीनुसार घेतला आहे. तर आता आपण हे सगळं वापरणार आहोत आपल्या अळूवडीसाठी. आपल्या साहित्यानंतर आपण घेतल्यात अळूवडीची पानं, त्याच्यावरून आपण लाटणे फिरवणार आहोत. आणि लाटणे फिरवण्याचं रिझन असं आहे की आपल्याला जेव्हा आपण यांना रोल करू तेव्हा आपल्याला त्रास नाही होणार रोल करताना किंवा पान फाटणार नाही म्हणून आपण त्याच्यावरून लाटणे फिरवत आहे. केलंच. तर आता आपण घेणार आहोत लसूण, त्यानंतर मिरच्या, त्यानंतर आपण घेतो आहोत कोथिंबीर आणि आपण घेत आहोत आता लसूण. याची आता आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलू लसूणची आपण पेस्ट करून घेतली आणि आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करत आहोत. ठीक. आता बेसन घेत आहोत. त्यानंतर आपण घेणार आहोत 4 चमचे तांदळाचं पीठ, तीळ घेतले आणि आता आपण घेत आहोत मसाले. मसाल्यामध्ये आता हा पूर्ण चमचा आपण मसाला घेणार आहोत आणि त्यानंतर हा सुद्धा पूर्ण 1 चमचा मसाला घेणार आहोत. आता आपण यात टाकणार आहोत गुळाचं आणि चिंचेचं पाणी. पण त्याआधी आपण जी ही पेस्ट बनवली ती घेत आहोत. आता आपण घेत आहोत चिंचेचं पाणी आणि आपल्याला ही गाळून घ्यायची. आता आपण चिंचेचं पाणी टाकून झाले आणि आता आपण गुळाचं पाणी टाकत आहोत. गुळाचं पाणी टाकून झाले आणि आता आपण ह्याला एकजीव करणार आहोत. नुसार मीठ आणि त्यानंतर घेत आहोत आपण जो लिंबाचा रस काढला आहे. तर मित्रांनो, आता हे आपण मिश्रण तयार करून घेतलंय आणि आता हे आपण आपल्या पानांना लावणार आहोत. तर मित्रांनो, आता अशी उलट सुलट पानं लावून घेऊन आपण असा याचा आता उंडा तयार करणार आहोत. आता आपण हा उंडा
शेंगा करत आहोत. आपल्याला पाण्यामध्ये हे लावून झालेलं आहे आणि आपला तो उंडा तयार होतो. तर थोडंसं इथे सुद्धा लावून घ्यायचं कारण की पाणी नीट चिटकावं म्हणून. तयार झाला आहे. याचं सुद्धा आपण थोडस लावून घेऊया. आता आपण हुंडा बांधत आहोत. आपला हुंडा तयार झाला आहे. आता आपले हुंडे तयार झाले आणि आता हे हुंडे आपण 15 ते 20 मिनिटं शिजत ठेवणार आहोत या टोपामध्ये. मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की हे कसे झाले आहे. तर मित्रांनो, आता हे थंड झाले आहेत. त्यांना 15 ते 20 मिनिटं आम्ही उकळून घेतलं. आता आपण त्या बाहेर काढत आहोत आणि आता ह्या शिजवून बाहेर निघाल्या आहेत. हुंडा तर थंड झाला आहे आणि आता आपण ह्याचे काप करणार आहोत आणि आता ह्या तळायला रेडी झालेले आहेत. जी आपण आता काप करून घेतली ती आपण आता तळत आहोत. आपले अडोडे आता तयार झालेले आहे. मी खाऊन सुद्धा पाहिजे. खूप कुरकुरीत आणि खुशखुशीत अशा झालेल्या आहेत. सुगंध तर नाकाला झुंबतोय. हे रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आता होती टाटा, बाय बाय.